नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत पाटवडी रस्सा भाजी घरामध्ये भाजीला काहीच नसतं अशा वेळेस प्रश्न पडतो तो म्हणजे भाजीला काय बनवावं अशा वेळेस तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करू शकता एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारची ही भाजी बनवून तयार होते ही भाजी आपण दोन स्टेप्समध्ये बनवणार आहोत पहिलं म्हणजे आपण वडी बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर पाटवडीचा जो रस्सा असतो किंवा कट असतो तो कसा बनवायचा हे पाहणार आहोत चला तर मग आपण वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक विसरू नका पाटवडी बनवण्यासाठी इथं कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घातलं तेल कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी घालूयात आणि पाव चमचा जिरे घालूयात जिरे मोहरी छान असं फुललं की यामध्ये आद्रक आणि लसणाची पेस्ट घालूयात आद्रक लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत हे परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला मिडियम साईजचा कांदा घालूयात कांदा आपल्याला या ठिकाणी बारीक चिरूनच वापरायचा आहे कांदा अगदी सोनेरी रंगावरती आपण या तेलामध्ये परतून घेऊयात कांदा परतून झालेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालत आहे पाव चमचा हळद पावडर घालत आहे एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप सारी बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात सर्व मसाले परतून झालेले आहेत आता यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घालत आहे गॅस फुल करूयात आणि या फोडणीला एक दणकून अशी उकळी काढून घेऊयात उकळी आलेली आहे आता गॅस आहे तो लो करूयात आणि लो गॅसवरती आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे ज्या ग्लासने आपण एक ग्लास पाणी घातलेलं आहोत त्याच ग्लासने मोजून आपल्याला एक ग्लास भरून इतकं बेसनपीठ घालायचं आहे तर जेवढं पाणी आपण इथं वापरलेलं आहे तेवढंच बेसनपीठाचा वापर आपण इथं करणार आहोत लो गॅस केल्यामुळे यामध्ये गुठळ्या आहेत त्या कमी होतात अर्धपीठ घालून आपण व्यवस्थित असं हे मिक्स करूयात आणि उरलेलं अर्धपीठ पुन्हा घालूयात पुन्हा एकदा आपण छान असं हे मिक्स करून घेऊयात या पद्धतीने अर्ध अर्ध बेसनपीठ घातलं तर यामध्ये गुठळे आहेत त्या कमी होतात सर्व बेसन बेसनपीठ घालून घेतल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं हलवून घेऊयात छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे हे पहा या पद्धतीने आता गॅस अगदी लोच आहे आणि लो, लो गॅसवरती आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला चार ते पाच मिनिटांसाठी छान असं वाफवून घ्यायचं आहे वाफवून घेतल्यामुळे यामधलं बेसन पीठ आहे ते छान असं शिजलं जातं चार ते पाच मिनिट झालेले आहेत हे मिश्रण आहे ते छान असं वाफवून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात तयार मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात या ठिकाणी ताटाला मी अगोदरच आतल्या बाजूने तेल लावलेलं लाव आहे तेल लावलेल्या ताटावरती आपण हे मिश्रण घातलं तर वडी आहे ती बेसला चिकटत नाही आता हे मिश्रण आपण व्यवस्थित असं पसरून घेऊयात तुम्हाला जेवढी वडी पातळ बनवायची ते आहे तेवढी तुम्ही हे मिश्रण आहे ते पसरू शकता मिश्रण पसरून झाल्यानंतर यावरती मी ओल्या नारळाचा किस घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात चाकूला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याच्या वड्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत वड्या पाडण्याअगोदर तुम्ही याच्यावरती जे कोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर टाकलेली आहे ते प्रेस करून घेऊ शकता त्यामुळे ते वड्यांना छान असं चिकटलं जातं आता ह्या वड्या आहेत त्या मी डायमंड शेपमध्ये कट करणार आहे तुम्हाला चौकनी शेपमध्ये जर का वड्या पाहिजे असतील तरी देखील तुम्ही ह्या वड्या कट करू शकता तर या ठिकाणी मी छान अशा ह्या वड्या डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेल्या आहेत अगदी सहज अशा ह्या वड्या ताटापासून वेगळ्या होत आहेत बघू शकता ह्या वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या वड्या ह्या पातळ पाहिजेत तेवढ्या तुम्ही करू शकता मी मिडियम साईजमध्ये बनवून घेतलेल्या आहेत वड्यांना कलर देखील छान आलेला आहे चला आता पुढच्या कृतीकडे ओळूयात या ठिकाणी आपण कट बनवणार आहोत त्यासाठी अर्धा वाटी खोबरं थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे एक मीडियम साईजचा सा टोमॅटो छान असा भाजून घेतला मीडियम साईजचा कांदा देखील भाजून घेतलेला आहे थोड्याशा तेलामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे लसूण आणि अद्रक घेतलेला आहे हे सर्व आपण जिनस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मिक्सरला आपण हे छान असं बारीक करून घेणार आहोत आवश्यकतेनुसार थोड्याशा पाण्याचा वापर देखील आपण या ठिकाणी बारीक करताना करणार आहोत या ठिकाणी मी छान अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे थोड्याशा पाण्याचा वापर करून चला तर मग पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवर तिकडे गरम कराय ठेवली यामध्ये फोडणी करता तीन पळ्या इतकं तेल घातलेलं आहे या ठिकाणी थोडासा तेलाचा वापर जास्त केलेला आहे पाव चमचा मोहरी घालूयात पाव चमचा जिरे घालूयात काही कडेपत्त्याचे पाणी घालूयात या ठिकाणी बनवून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे हे वाटण आपण या तेलामध्ये छान असं परतून घेऊयात या ठिकाणी वाटण परतत आलेलं आहे लगेचच यामध्ये पाव चमचा हळद घालूया एक चमचा बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा धने पावडर घातलेले आहे आणि एक चमचा भरून इतकं या ठिकाणी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे कांदा लसूण मसाला नसेल तर ठेवून कुठलंही काळं तिखट या ठिकाणी तुम्ही वापरू शकता आता हे व्यवस्थित असं परतून घेऊयात हे पहा हे मसाले छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं आहे मिक्सरचं भांडं आहे ते विसळून आता पुन्हा एकदा ही फोडणी आपण छान अशी परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत चवीनुसार मीठ घालूयात या ठिकाणी तुम्ही बघू शकता फोडणीला छान असे तेल सुटलेलं आहे मस्त कलर आलेला आहे मसाल्यांना आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे तर एक ते दीड ग्लास इतकं पाणी मी यामध्ये घालणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि गॅस थोडासा फुल करून आपल्याला या ठिकाणी याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे उकळी यायला लागलेली आहे गॅस लो करूयात लो गॅसवरती ही भाजी पाच मिनिटांसाठी शिजवून घेऊयात पाच मिनिट झालेली आहे इथं बघू शकता आपला छान असा कट तयार झालेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे या ठिकाणी आपला पाटवडी रस्सा इथं मस्त असा तयार झालेला आहे अगदी झणझणीत आणि चमचमीत तहरीदार अशा प्रकारचा हा कट इथं तयार झालेला आहे सर सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सोबतच आहे पाटवडी तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत सर्व करू शकता किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता ज्या वेळेस तुम्ही सर्व करणार आहात त्यावेळेस तुम्ही या रशामध्ये वडी सोडू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बघ